राज ठाकरे यांनी केलेल्या टीकेवरती आम आदमी पार्टीनं पलटवार केलाय. राज ठाकरे नेहमीच द्वेषाचं राजकारण करत आले आहेत, ते कोण आहेत हे जनताच ठरवेल असं मयंक गांधी यांनी म्हटलंय. तसंच राष्ट्रवादी हा सर्वात भ्रष्ट पक्ष आहे, त्यानं जनतेची आई होण्याचा प्रयत्न करू नये असा टोलाही मयंक गांधी यांनी लगावलाय. उत्तर मुंबई मतदारसंघातनं लोकसभा निवडणूक लढवणार असल्याचंही गांधींनी जाहीर केलंय. सध्या गुरुदास कामत हे उत्तर मुंबईचे खासदार आहेत. दिल्लीतल्या यशानंतर महाराष्ट्रातील आपच्या कार्यकर्त्यांचा उत्साह जो आहे तो बळावलेला आहे, त्यामुळे विविध मुद्दे घेऊन आपचे कार्यकर्ते जे आहेत ते आता मैदानात उतरलेले आहेत. या सगळ्या विषयासंदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत मयंक गांधी आहेत. राज ठाकरे एकीकडे म्हणतात की ते महाराष्ट्रातले बाप आहेत, तर राष्ट्रवादी म्हणतात ते आई आहे, तर आप काय आहे? नाही, हे भाषाचा प्रयोग आम्ही नाही करणार. ते राज ठाकरेची एक शैली आहे, ते काही बोलतात त्याला बोलू द्या ना. आम्हाला फक्त दोन तीन मुद्दे आहे. पहिले तो आम्ही सगळं नफरतची प्रांतवादची राजनीती नाही करते, आणि दुसरं हे किती हक्क आहे भ्रष्टाचारच्या विरुद्ध बोलणारा माणूस, ज्यांच्या कोहिनूरच्या 65 फ्लोअरच्या बिल्डिंग आहे उन्मेष जोशीच्या बरोबर, हे काय हक्क आहे मराठी भाषेच्या मध्ये बोलायचं, ज्यांचा स्वतःच्या पोरा इंग्लिश मिडियम मध्ये जातो. तो यांची एक शैली आहे, त्याला बोलू द्या. आम्ही ते आम्ही रिस्पॉन्सिबल पॉलिटिशियन्स आहे, हे भाषाचा प्रयोग आम्ही नाही करणार. बाकी राष्ट्रवादीच्या बोलायच्या, राष्ट्रवादी काय आई आणि काय, अरे एक नंबरची पार्टी आहे पूर्ण विश्वामध्ये. मला वाटतं फक्त भ्रष्टाचारवर तयार झालेली आहे. भ्रष्टावादी पार्टी आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, आणि शरद पवार, अजित पवार, छगन भुजबळ, तुम्हाला सगळंच माहीत बघा, हे सगळे आयकॉन्स झालेले भ्रष्टाचारचे. हे काय आई म्हणणार, तर जाऊ द्या, त्याची एक भाषा आहे, त्याला जाऊ द्या, सोडू द्या. तुम्हाला किती आत्मविश्वास आहे येणाऱ्या निवडणुकांनंतर महाराष्ट्रातली समीकरणं आपमुळे बदलतील अशी? ऑलरेडी बदलाव स्टार्ट झालेला आहे. कालचा तुम्ही सर्वे बघितला, 44% म्हणले की आम्ही आपला सपोर्ट करणार, 27 म्हणले की आम्ही कदाचित करणार, तो 60-70% म्हणतात आपला करणार. आणि आज ते महाराष्ट्र अरे देशामध्ये काँग्रेस 16% वोट घेऊन देश चालवत आहे. धन्यवाद ही सगळी बातचीत आमच्याशी केल्याबद्दल. प्रमोद गरुड सर, देवेंद्र कोलटकर, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास, एक पाऊल पुढे.